पहिला चेंडू बीमर आणि या बीमरो मात्र साबिर दळवी याच्या बॅट मध्ये उत्तुंग षटकार। खऱ्या अर्थाने राजा शिवछत्रपती ट्रॉफी आपण पाहिली बारापाडाच्या मैदानावर। त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार करणारा ग्रामपंचायत। या ग्रामपंचायत मध्ये इम्पॉसिबल टू पॉसिबल अशक्याला शक्य ज्या व्यक्तिमत्वाने केलं आणि थेट जनतेतून सरपंच पदी विराजमान असणारे साबिर दळवी फलंदाजी करतायत। पहिला चेंडू षटकार आणि एक नो चेंडू सात धावा चेंडूवर आल्या आणि या चेंडूवर असेल फ्री हिट। थोडासा महागडी अशी गोलंदाजी पाहतोय हरिग्राम संघाचा हा गोलंदाज धनंजय भोपी। सज्ज होतोय आपला मारा बदलतोय राईट हँड राऊंड विकेटने मारा करणार पुढचा चेंडू असणार आहे फलंदाज साबिरसाठी। आई चेंडू फ्रीटचा चांगला फटका होता मात्र गॅप शोधू शकला आणि झील होता मात्र फलंदाज बाद होऊ शकत नाही कारण या चेंडूवर फ्री हिट। एक धाव या चेंडूवर आली एका धाव संख्येने साबिर पोहोचतोय सातवर संघाला पोहोचवत बिनबाद आठवर। चांगली सुरुवात म्हणावी लागेल चान्यामध्ये अतिशय नेत्रदीपक आयोजन आपण पाहतोय। सर्वात प्रमाण डेटी स्पर्धा आपण पाहिली तदनंतर यावेळी हे प्रयत्न केलं नाईट मध्ये रुपेशजी पाटील दिगंबरजी नागे आमचे सुनीलजी पाटील खऱ्या अर्थाने गोल्डन मॅन आणि हर्षदजी पेटले आणि सर्व टीम या सर्वांचं खूप सारी मेहनत या स्पर्धेला। यावेळी मात्र एक संधी होती ती संधी दवडली गोलंदाज धनंजयनं। कदाचित डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज साबिर बॅक टू पॅबेलन गेला असता पण तसं काही झालं नाही का जीवनदान म्हणावं लागेल फलंदाजासाठी। चेंडू गेला निर्धाव धावसंख्या स्थगित धावफलकावर बिनबाद आठ। अतिशय जबरदस्त हे मैदान जबरदस्त अशी स्पर्धा आजची तिसरी रजनी। तिसऱ्या रजनीमधनं हा पहिला सामना आपण पाहतोय एक कर्नाळा विभागामधील संघ तर एक नेरे धुंद्रे विभागातील हा संघ। हा चेंडू बॅटची एज लागली होती यावेळी ही चूक झाली होती झेल सोडला होता मात्र इथे डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाज जाणार पहिला बॅक टू पॅव्हिलियन। डीजे मास्टर लाडू सारे जमले या जो हे गावान तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान खेळाडू सारे जमले या जो हे गावान तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावान देवदूत चषक क्रिकेट सामने केले आयोजन स्वर्गीय निलेश भाई प्रतिष्ठान या जो हे फलंदाज बाद झाला पहिलाच एक हदरा म्हणावा लागेल बारापाडा संघाला। तदनंतर युनिट क्रमांक थ्री दुसऱ्या नंबरवर येतो फलंदाज मैदानामध्ये समरान रासलकर हा फलंदाज धावसंख्या चांगली धावपळ पाहायला मिळतोय। अतिशय सुमधुर संगीत आपण पाहतोय गोल्डन डीजेच्या माध्यमातून। स्वर्गीय प्रमोद शेठ पाटील एक चांगले व्यक्तिमत्व या विभागातील 4 मे 2021 हा जो काला दिवस सर्वांवर आला आणि मात्र सर्वांना आवडणारा हा व्यक्ती आपल्यातून निघून गेला। माणूस जन्माला येतो त्याचं मरणही अटळ असतो पण त्याची स्मृती चिरकाळ टिकावी हे त्याचं भाग्य असतोय। ते भाग्य खऱ्या अर्थाने दोन्ही मोठ्या व्यक्तिमत्वांचा आपण पाहतोय। चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही चेंडू गेला निर्धाव धावसंख्या स्थगित धावफलकावर एक बाद आठ। एक बाद आठ चांगली सुरुवातीनंतर पुन्हा एकदा थोडीशी खराब अवस्था बारापाडा संघाची आणि ज्या प्रकारची पहिला चेंडू खराब फेकला होता धनंजय भोपीनं तदनंतर मात्र कम बॅक केलंय या गोलंदाजानं। सज्ज होतो गोलंदाज धनंजय। आई चेंडू जोरदार अफील झालाय कॅच बिहाइंडचा जोरदार अफील आणि मात्र फलंदाज जाणार आणखी एक बॅक टू पॅव्हिलियन। डीजे मास्टर थँक्यू। तर याच दरम्यान निरे धुंद्रे विभागाचा खरं तर अतिशय विस्फोटक आणि आक्रमक खेळाडू किंबहुना रायगड जिल्ह्याचा एक अतिशय चांगला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आमचे मित्र रमेश पवार उर्फ आहू यांना विनंती आपण केली या व्यासपीठावरती। रमेश पवार उर्फ आहू यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं स्पर्धेला पाहतोय। लगातार 3 दिवस येणार प्रत्येक मान्यवरांचं आदरतिथ्य आयोजकांच्या वतीने खेळला जातोय। अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत खूप चांगली स्पर्धा। खरी अर्थानं पेन तालुका म्हटला तर या तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा होतात पण ही एक मोठी स्पर्धा आणि मानाची या विभागातील या तालुक्याची। आज आपण पाहतोय देवदूत चषक 2022 ही ट्रॉफी। फलंदाज दोन बाद झाले मैदानामध्ये आले नवीन फलंदाज तुषार पाटील। सम्राट हा मात्र 0 दशांक बाद झालाय एक मोठा
हद्रा मनावे लगे आया स्पोर्ट बारापाड़ा संघाला मोटी सफलता बागेश्वर हरिग्राम या संघाला सुरुवात खराब होती हरिग्राम संघाची तदनंतर मात्र कमबॅक केलं सायप्रित लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो यावेळी सुद्धा हा चेंडू फुल टॉस होता एक्स्ट्रा शिक मिस झाला चेंडू जातोय सी मारेशा पार चार धावा पंतांचा इशारा होतो बाईस डीजे मास्टर रिव्ह्यू पंचांचा रिव्ह्यू असेल भीमर साठी चेक करायचं थर्ड अंपायर हॅलो नक्कीच मैदानामध्ये आपण दोन पंच पाहतो पाहतोय शैलेश चव्हाण मॅन फ्रॉम करंजा आणि संतोष चौधरी मॅन फ्रॉम सिल्डॉन तर हिरामनजी भोसले मॅन फ्रॉम तारा असे तीन पंच या स्पर्धेला राबलेत खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होतोय बाईचा हा चौकार आल्यानंतर पंचांचा हा रिव्ह्यू आहे भीमरसाठी थर्ड अंपायर हिरामनजी भोसले मॅन फ्रॉम तारा हे चेक करतात हा चेंडू कशा प्रकारचा असणार आहे हॅलो फिअर डिलेवरी नो बॉल नाही आहे चांगला चेंडू हा मात्र बाईचा चौकार चार धावका धावा आल्या चार धावसंख्येकडे संघ पोहोचतोय बारावर दोन बाद बारा पहिलं षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद बारा अशी धावसंख्या पाहतोय धावपळकावर अयन स्फुट बारापाडा अर्थात शाबिल दर्वी शाबीर दळवी आणि तुषार पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहतोय शाबीर दळवी अर्थात राजा शिवछत्रपती ट्रॉफी या ट्रॉफीचे एक मोठे आयोजक आहेत खूप नाव रायगडमध्ये त्या ट्रॉफीचं आपण पाहिलंय आता ती ट्रॉफी काही दिवसामध्ये होती खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली होती त्याचे मुख्य आयोजक कर्नाळा ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच थेट जनतेतून सरपंचपदी जे विराजमान आहेत आज मात्र क्रिकेटच्या पटलावर खेळताना पाहतोय आणि क्रिकेट हे असं माध्यम आहे तर क्रिकेटच्या माध्यमातून आज अनेक खेळाडू हॅलो धावसंख्या 12 गोलंदाजीमध्ये झाल्याबद्दल नवीन आला गोलंदाज विशाल भोपी आपल्या
कोटे मधलं पहिलं संघातर्फे दुसरं हालिग्राम अर्थात नीरे धुंद्रा खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटल्यावर या विभागाचं ही ताकद आपण अनेक खेळाडूंच्या बाबतीत पाहिली. त्या विभागातील हा संघ आज या अमरापूरच्या या मैदानावर खेळण्यासाठी आलाय. पहिलाच प्रयत्न असेल या मैदानावर या संघाचा. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं मैदान क्रिकेट रसिकांसाठी आणि क्रिकेट खेळाडूंसाठी एक पर्वणी आज आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिला चेंडू फेकतो विशाल. हा चेंडू शॉर्ट पिच होता. या चेंडूला मात्र फायदा घेत आला ना फलंदाज साबिर दळवी याला. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावफलकावर 2-12. 4 षटकांचा हा सामना. पी वनच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या उभारण्यात 12 पाड्या संघानं. 2 गडीही बाद झालेत त्या संघाचे. तदनंतर आले नवीन गोलंदाज विशाल भोपी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. लेग गडीमध्ये हा चेंडू गेला. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 13 2-13. तर साबिर पोहोचतोय 8. हॅलो. तर या दरम्यान उद्योजक राजेश पाटील जोहे यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आदरणीय राजेशी पाटील यांना विनंती, आपण इथे आसन असतं व्हायचं. काल मॅच देखील पाहिली होती त्यांची. एक झेल जर पकडला असता तो मॅच देखील जिंकलो असतो आपण. तर त्यांचं इथे शुभागमन. यस, हार्जित असते. आज मात्र स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या सर्व जॉईन झालेत. त्यांचं देखील वेलकम यस कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच रोशन सर, अतिथी देवभव आल्या मान्यवरांचं आदरतिथ्य करणं ही आपली संस्कृती. प्रत्येक पाहुणा हा देवासमान असतो. त्याप्रमाणे येणारा प्रत्येक पाहुणा आयोजकांसाठी हा देवासमान असतोय. सज्ज होते गोलंदाज. आपला मारा बदलतोय विशाल. हा चेंडू व्हेरिएशन या चेंडूवर पाहायला मिळाला. टप्पा पडतो थोडस बाहेर चेंडू आला. फलंदाज तुषारला काही संबोधन. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावफलकावर 2-13. 2-13 अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करणं. गोलंदाज नेहमी प्रत्येक चेंडू हा बदल करताना दिसतोय. निसर्गाचा नियम असतो. ज्यावेळी तुम्ही बदल करा तुम्हाला यश मिळतं. यावेळी पुन्हा चूक झाली अष्टरक्षकाची. चेंडू चांगला फेकला होता गोलंदाज विशाळनं, मात्र अष्टरक्षक खराब गॅदरिंग पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2-15. 2-15 अतिशय शांत आणि सावध असा खेळ पाहतोय अयनस्फोट बारापाडा संघाचं. कारण जास्त मोठे फटके अजूनपर्यंत या इनिंगमध्ये पाहायला मिळाला ना. पहिल्या चेंडूक षटकार आला होता. बॅटची एज लागली होती. पंच संतोष चौधरी, मॅन फ्रॉम स्वीडन, हे खूप मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रातील. पंचांच्या माध्यमातून अनेक साऱ्या स्पर्धा ते कव्हर करत आहेत. ते संतोष चौधरी यांचा इशारा बॅटकड. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्या संख्या पोहोचते 15. सज्ज होते गोलंदाज विशाल भोपी. 4 चेंडू फेकतो. धावा करतो 3. हाय चेंडू पुन्हा एकदा एज लागली होती. अतिशय जबरदस्त तीक्ष्ण मारा यावेळी पाहायला मिळतो. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र त्यामध्ये त्याला यश मिळतोय. मोठे फटके मारू देत नाही हा गोलंदाज विशाल भोपी. एकदा वाळी एक चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचते 2-14. 2-16. 2-16 अशी धावसंख्या पाहतोय. धावफलकावर प्रेक्षकांची मांदी आली. काही वेळामध्ये पाहायला मिळेल या मैदानावर 8 संघ 8 रजनीमध्ये असतील. पण एकदा विशाल भोपी हा गोलंदाज आपला मारा बदलतोय. समोर असणार आहे फलंदाज साबिर दळवी. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. हाय चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू पाहतोय. HM मोटर्स ब्रँडेड सरकार साबिर दळवीच्या बॅट मधनं. डीजे मास्टर नाईट सामने पहिल्यांदाच केला सहा रंगला. शेक पक्षाचा होता वाघ तरुणांच्या मनात भरला. गोर गरिबांचा तो दाता देवदूत असा हा ठरला. पिंट्या शेठ दादानं दिले हो मोठे दाने. क्रिकेट साठी दादाचे होते कार्य महान स्वर्गीय. हॅलो. नक्कीच देव माणूस सर्वांसाठी हा देव माणूस होता. कारण राजकीय राजकारण विरहित या माणसानं समाजासाठी आपलं कार्य चालू ठेवलंय. या विभागामध्ये क्रिकेटची स्पर्धा असू द्या, शैक्षणिक कलाक्रीडा अशा अनेक स्पर्धेमध्ये ज्यांचं सहकार्य खूप मोठं होतं. आज या विभागाचं नेतृत्व करत असताना समाजाप्रती बांधिलकी जोपासून ज्या व्यक्तिमत्वानं काम केलं होतं ते व्यक्तिमत्व जो आवडे सर्वांना तोची आवड देवाला या उक्तीप्रमाणे सर्वांना आवडणारा आज मात्र देवालाही आवडला आणि मात्र सर्वांना पोरका करून आज पिंट्या सेठ स्वर्गीय झालत. खूप दुःख आणि खूप यातना 4 मे 2021 रोजी या संपूर्ण अमरापूर विभागाला झाल्या होत्या. आज
प्रमोद पाटील साहेबांचं नाव आपण मुखामध्ये घेतोय। समाजाशी बांधिलकी जोपासून या माणसाने खूप काही कार्य या समाजाप्रती केलेत। कधीही रात्री अपरात्री या माणसाला कधीही फोन करा, मध्यतीला धावून जाणारा हा व्यक्तिमत्व आज मात्र आपल्यातून निघून गेलंय। त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय। देवदूत चषक 2022 हे पर्व पहिलं, दोन षटक संपली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावपळकावर 2-22। गोलंदाज येतोय नवीन अनुभयीर, आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातील तिसरं षटक। समोर असणारा फलंदाज तुषार पाटील, डावकऱ्याचा हा फलंदाज। अनुचा पहिला चेंडू उंच भिरकावलाय, कदाचित झेलवेल असं वाटतंय आणि मात्र यावेळी झालं काय, साधा सोपा असा झेल पकडलाय क्षेत्ररक्षकानं आणि मात्र इथं तुषार पाटील होणार बॅक टू पॅबेल। आणखी एक सफलता मिळतोय वागेश्वर हरिग्राम संघाला। डीजे मास्टर रायरे शिवराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावळ्यानं सोबत घेऊन कनबर स्वराज्य निर्माण करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज अतिशय सुमधुर संगीत गोल्डन डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। ज्या ज्या वेळी राजांचं नाव आपण मुखामध्ये घेतोय 100 हत्तींचं बल आपल्यामध्ये संचारत असतोय। 350 वर्षाचा कालखंड गेला पण आजही जनमानसामध्ये ज्या राजांची प्रतिमा टिकून आहे ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा या स्पर्धेनिमित्त। पुढचा चेंडू होता शाबीर दळवीसाठी, हाय चेंडू अतिशय वेगवान होता, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाही शाबीर दळवीच्या बॅट मधनं। एक धाव मात्र या चेंडूवर येतो, बॅटची एज होती, एका धावसंख्येने संघ पोहोचतो 3-23। 3-23 अशी सुरुवात पाहायला मिळतो बारापाडा या संघाची। आयन स्पोर्ट बारापाडा राजा शिव छत्रपती ट्रॉफी आपण पाहिली, अतिशय भव्य दिव्य असतं दिमागदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून साकारलं गेलं ते विद्यमान सरपंच शाबीर दळवी साहेब। आई शॉर्टपेट चेंडू होता, कबड्डी डोक्याने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता फलंदाज शारीरिक दळवी, मात्र त्यामध्ये सफलता मिळाली नाही। एक धाव मात्र चेंडूवर आली, एका धावसंख्येने शारीरिक आपलं खातं खोलतोय आणि संघाला पोहोचवतो 3-24। शांत आणि सावध खेळ चालू आहे, मात्र इथे हाणामारी करावी लागेल कारण हे मैदान धावांचं मैदान म्हणावं लागेल। धावा जास्त असतील तर मात्र नंतर डिफेंड करताना फायदा होऊ शकतो बारापाडा संघाला, पण मात्र हरिग्राम संघाचं कौतुक करावं लागेल। आई चेंडू प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर मिळतील या चेंडूवर HM मोटर्स बँडेड 6 धावा। डीजे मास्टर खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते संगणकाची। संगणक अर्थात काटेरी मुकुट ज्याने डोक्यावर प्रदान केलंय आणि मात्र एक बाजू संगणकाची मात्र चोख बजावताना दिसतोय शाबीर दळवी हा फलंदाज। आतापर्यंत 3 षटकार आपल्या खेळीमध्ये पेश केलेत या फलंदाजानं, कारण आपण मोठं नाव का क्रिकेटमध्ये आहे, गेले कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूचं नाव हे मोठं राहिलंय शाबीर दळवीचं आणि आजही या मैदान आपली गुणवत्ता सिद्ध करतोय। आपल्या गावासाठी खेळत असताना एक वेगळा अभिमान प्रत्येकाला असतोय आणि तो अभिमान आज दाखवतोय स्वतः संगणक। ज्यावेळी आपण स्वतःला सिद्ध करता मैदानामध्ये प्रसिद्ध आपण आपाप होत असता त्याप्रमाणे प्रसिद्ध असणारा खेळाडू खूप चांगली फलंदाजी करतोय। पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, एक गुड्यांचा टप्पा होता, अतिर्त उसली पाहायला मिळाली, मोठ्या प्रकारचा प्रयत्न केला, दाद मागितली होती पंचांकडनं, पंचानं मात्र ती दाद फेटाळली आणि एक वॉर्निंग असेल चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या स्थगित धावपळकावर 3-31। 3-30 अनुभवीर हा गोलंदाज। हाय चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, याही चेंडूर फायदा घेता आला नाही शाबीरला, चेंडू जातो निर्धाव। 3 षटकं संपले, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या आपण पाहतो 3-30। प्रति षटकामाग दाची सरासरी राखताना दिसला हा आयस स्पोर्ट बारापाडा संघ। आयाशा स्पोर्ट बारापाडा हा संघ 3 षटकं संपलीत 3-30 अशी धावसंख्या,
खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल। या मैदानावर शेवटचे सहा चेंडू असतील, पहिल्या पूर्वार्धामधील सहा चेंडू अतिशय इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघासाठी, कारण जास्त धावा येणं हे बारापाडा संघासाठी लाभदायक असू शकतोय आणि कमी धावा देणं हे हरिग्राम संघासाठी चांगलं होऊ शकतोय। खूप चांगला सामना, दोन्ही ताकदवान संघ खऱ्या अर्थानं पनवेल तालुक्यामधील दोन्ही संघ आहेत। दोन संघादरम्यान हातचा हा सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं। आज नवीन येतो गोलंदाज महेश जाधव आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे शेवटचं अर्थात स्लॉगवरचं शिल्लक फेकण्यासाठी हा गोलंदाज येतोय। समोर असणार फलंदाज शारिक दळवी। आयोजकांची खूप सारी मेहनत आणि आज मेहनतीचं फळ आपण पाहतोय, कारण एखादा संकल्प आपण हातामध्ये सहज करत असतोय पण तो संकल्प पूर्ण करणं हे खूप कठीण काम असतोय। ते कठीण काम सोपं करण्याचा मानस सर्व आयोजकांनी घेतलाय। गोलंदाज महेश सज्ज होतोय, पहिला चेंडू होता शारीकसाठी, मोठा फटका प्रयत्न केला पण संपर्क व्यवस्थित नाही, काऊ कॉर्नर धर्म चेंडू गेला, एक धाव मिळतोय, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 31 वर। आता स्ट्राईक येतो तो सलामीवीर शाबीर दळवी, आतापर्यंत 3 षटकांना खेळतोय वैयक्तिक 21 धावसंख्येवर, अतिशय जबरदस्त अशी खेळी आतापर्यंत ज्यानं केली। 31 धावेमध्ये सिंहाचा वाटा एकट्या शाबीरचा। हा पुढचा चेंडू टप्पा पडला, थोडासा खाली राहिलाय शाबीर, मात्र यावेळी सुद्धा असफल ठरलाय आणि चेंडू जातो निर्धाव, धावसंख्या स्थगित, धावफलकावर 3-31। शेवटचे 4 चेंडू असतील या पूर्वार्धामधील, 4 चेंडू दोन्ही संघासाठी खूप महत्वपूर्ण असतील। 4 चेंडूमध्ये जास्त धावा येणं या बारासा पाडा संघासाठी अनिवार्य असेल, कमी धावा देणं या हरिग्राम संघासाठी अनिवार्य असेल। हा चेंडू शार्ट पीस पुलचा सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सी माराच्या पार, उत्तुंग उत्तुंग सरकार डीजे मास्टर। एका पक्षाचा होता वाघ, तरुणांच्या मनात भरला गोर गरिबांचा तो दाता। 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 37 धावसंख्येवर, अतिशय चांगला असा फटका पाहायला मिळाला शाबीर दळवीच्या बॅटमधून आलेला। महेश सहा चेंडूचा स्टार्टपीच होता, 3 चेंडू फेकतो महेश, धावा खर्च करतोय 7, सज्ज होतोय पुन्हा एकदा महेश। हा गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय। हा चेंडू बॅक टू बॅक, आणखी एक आसमान दाखवतोय, आसमानी सुलतानी षटकार पाहायला मिळतोय शाबीर दळवीच्या बॅटमधून, 5वा षटकार डीजे मास्टर। राजकारणामध्ये अनेक खेळ्या या सरपंचानं केल्यात पण आज मैदानावर सुद्धा अनेक खेळ्या पाहतोय। 5 उत्तुंग षटकार दाखवतोय आपलं नाव का मोठं या विभागामध्ये, मैदानामध्ये दाखवतो हा फलंदाज शाबीर दळवी। पुन्हा एकदा आणखी एक पाहायला मिळतोय, मात्र यावेळी चूक केली क्षेत्रशकानं आणि मात्र या आजच्या रजनीमधली षटकार हॅट्रिक पाहायला मिळतोय शाबीर दळवीच्या बॅटमधनं डीजे मास्टर। सहा धावसंख्येने संघ पोहोचतो 49 वर, अतिशय जबरदस्त आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळतो शाबीर दळवीच्या बॅटमधनं। आतापर्यंत 6 उत्तुंग षटकार आपल्या खेळीमध्ये खेळले आहे शाबीर दळवी हा फलंदाज, संघ पोहोचतोय 49 वर। अरे या षटकार हॅट्रिकसाठी आमश दळवी यांच्याकडून शाबीर दळवी यांच्यासाठी 5 वर पारितोषिक राजा शिवछत्रपती ट्रॉफीचे खर तर आमचे मेन आयोजक त्यांच्याकडून मात्र हे 5 वर पारितोषिक आलं शाबीर दळवी यांना 3 षटकारासाठी। ओव्हरथ्रो झाला त्यानंतर दुसरी रन्स घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट आणि महत्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेट झाली। आता तिसरी धाव घेता येईल का हा प्रश्न पडला आणि इथे 2 धावा आल्या शेवटच्या बॉलमध्ये आणि पहिलं सत्र संपलंय। नक्कीच पहिले पूर्वार्ध संपलाय, धावसंख्या पाहतोय धाबलकावर 51, अतिशय जबरदस्त 20 स्फोटक फलंदाजी संगणकाला साजेसा खेळ करताना दिसलाय बारापाडा संघाचा संगणक साबीर दळवी। अशा अर्थाने पहिलं पूर्वार्ध संपतोय, पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 51, 52 धावांचं आव्हान समोर असेल वागेश्वर हरिग्राम संघासमोर। 52 धावसंख्या हरिग्राम संघ
सहजरित्या पार करेल किंवा धावांपासून वंचित ठेवण्याचं काम बारापाडा संघ करेल याचं धावतं समालोचन आपण ऐकूया. रायगड समालोचक असोसिएशनचे एक अतिशय दमदार समालोचक वॉइस अप करणारा विभाग आमचे मित्र सन्माननीय रोशनजी पाटील मॅन फ्रॉम तारा, धन्यवाद. तर याच दरम्यान गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष रियान श्रीमन बोरखार या दोन्ही टीमला आम्ही इन्व्हाइट करतो टॉससाठी. गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष रियान श्रीमन बोरखार आयोजकांना विनंती आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. मी रुपेशजी पाटील, सुनील मामा या आपण सुंटी मामा आपल्या शुभ असे इथे सन्मान केला जाईल. खरं तर हरिग्रामचे आमचे विद्यमान सरपंच अरुणदादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आज त्यांच्या संघासोबत ते उपस्थित आहेत. मी स्पर्धेचे आयोजक हर्षदीप पितळे, रुपेशजी पाटील, त्याचबरोबर सुनीलजी पाटील, मांड्यादादा सर्वांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण इथे विशेष सन्मान करूया. चला दुसऱ्या लढतीसाठी यश शुभम देखील जॉईंट आहेत टीम स्क्वॉडमध्ये, आमचे समालोचक मित्र आहेत. तर रियान शिलेमन बोरखार आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि आपला टी शर्ट घेऊन जा आणि लगेच टॉससाठी या. गुलजारभाई दळवी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचे बिलाल भाई यांचं देखील आम्ही स्वागत करतो. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. तर इथे सन्मान होतोय अरुणदादा पाटील, हरिग्रामचे सरपंच आहेत, त्यांचा सन्मान करतील आमचे हर्षदादा पितळे. मायेचे उपदार शॉल, सौंदर्याची प्रत्येक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना परिणय सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर कर्नाळा ग्रामपंचायतचे युवा ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील यांचा आम्ही इथे सन्मान करतोय. आयोजकांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते विद्यमान सदस्य त्यांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळामधील एकमेव सदस्य जे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि त्यांचा सन्मान करतील हर्षदादा पितळे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल पाटील यांचा सन्मान करायचा आहे. सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करायचा तर वागेश्वर हरिग्राम टीमला 52 म्हणजे 52 रन्स करायचे आहेत. 13.00 प्रति षटकाच्या मागे सरासरी राखायचे बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला तत्पूर्वी येथे सन्मान केला तो प्रफुल्ल पाटील यांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. आयोजक क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असलेले रुपेशभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर केला जातो. त्यानंतर निखिल पाटील आपण देखील या व्यासपीठावरती MSCBचे आमचे सिनियर अधिकारी आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांना विनंती आपण देखील यायचा आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. निखिल पाटील यांचा आम्ही इथे सन्मान करतो. आयोजकांना विनंती आपल्या शुभ हस्ते निखिल पाटील यांचा इथे सन्मान करायचा. चला लवकरात लवकर रियान शिलेमन बोरखार आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी टीम आपण रिपोर्टिंग करा आणि आपल्या टी शर्ट परिधान करून टॉससाठी या. दोन्ही संघांना हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. तर कॅप्टन दोन्ही येथील इथे आपण त्यांना इन्व्हाइट करूया टॉससाठी. आदरणीय निखिल पाटील MSCBचे आमचे सिनियर अधिकारी आहेत आणि त्यांचा आम्ही इथे सन्मान करतो आहे. आज आमचे गोल्डन मॅन सुनील पाटील उर्फ सुंटी मामा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर केला होता. त्यांचं मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल या आयोजकाच्या वतीनं त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि त्यानंतर आमचे मित्र सुकेश भोपी या आपण व्यासपीठावर, खरं तर डे स्पर्धा आपण पाहिली वाकडीच्या मैदानावरती, त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि वाकडी शाखा प्रमुख देखील आहेत. सचिन दादा पाटील आर्मीमधले आमचे खरं तर या ठिकाणी सदस्य, त्यांचं इथे शुभागमन. सचिनदादा पाटील यांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती असत बा तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान. खरं तर आपल्या देशात हे रियल हिरो आहेत आणि सचिनदादा पाटील यांचं शुभागमन या भाषेमध्ये झालं आहे. कारण देशाच्या सीमेवरती तैनात राहून रात्रंदिवस खरं तर आपल्या सर्वांचे सुरक्षता ज्यांच्या खांद्यावरती राहिली ते सचिनदादा पाटील. आणि असं आपण नेहमी म्हणतो झोपताना शेतकऱ्यांचे आभार, खरं तर जेवताना शेतकऱ्यांचे आभार आणि झोपताना सैनिकांचे आभार मानायला विसरू नका. आणि आज खरं तर इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे आमचे या समाजाचे भूषण सचिनदादा यांचं इथे आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. चला रियान शिलेमन बोरखार आणि त्याचबरोबर विनंती असेल गावदेवी चॅम्पियन वाकडी दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. गेम इज ऑन, डावाला सुरुवात झाली. सलामीवीर जोडी सोपान मात्रे आणि त्याच्याबरोबर असेल सचिन गोडबिंदे. तुषारचा पहिलाच बॉल हा ट्रक्कर होता, गुडलेन स्पॉटवरून बॉल टेकऑफ करत असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर मात्र पहिला निर्धाव चेंडू. तुषारकडे गती आहे, टप्पा चांगला आहे आणि खास करून तो डावखुरा गोलंदाज आहे, त्यामुळे त्याला नॅचरल स्विंग देखील आहे. या गोष्टीचा त्याने आतापर्यंत पुरेपूर वापर केला या बॉलवरती आणि पहिलाच निर्धाव चेंडू फेकला आहे सोपान मात्रेसारख्या आक्रमक खेळाडूला. कोणती धाव नाही, चांगला स्टार्ट हवा होता. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये प्रयत्न भरपूर चांगले.
झेल जरी सुटला असला तरी त्या प्रयत्नांना करता दाद द्यावी लागेल. शारिक दळवी हा खेळाडू होता मिड विकेट मध्ये, इथे मात्र हा चांगला प्रयत्न राहिला त्याचा आणि दोन धावा मात्र मिळाल्या त्या म्हणजे बागेश्वर हरिग्राम टीमला. सोपान मात्र हा खेळाडू, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपण आयुष्यामध्ये क्रिकेट खेळत असताना एक टू व्हीलर बाईक आपल्या नावावरती राहिली पाहिजे. झोपेत होता हा खेळाडू आणि नेरे नाईट स्पर्धेमध्ये झोपेतून उठून गेला बाईक आणण्यासाठी. त्याला वाटलं देखील नव्हतं मी त्या स्पर्धेमध्ये मालिकावर ठरेल, पण तू नशीब कधी कोणाच्या बाजूने गेले सांगता येत नाहीये जर तुमचं कार्य चांगलं असेल तर. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते आणि त्यानंतर बॉल टप्पापर्यंत खाली राहिला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि यावेळेस मात्र हा निर्धाव चेंडू धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली. बिनबाद दोन धावा, 23 खरंतर 52 धावा करायच्या प्रत्येक षटकामागे, 13.00 सरासरीनं 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा बागेश्वर हरिग्राम टीमला आणि एका बाजूनं 52 धावा रोखायच्या आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या रात्री दिली पहिली लढत, अनेक सारे प्रेक्षक खरंतर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समवेत जॉईन झाले त्या सर्वांचा मी ते आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती आहे ही लाईव्ह टेलिकास्ट सेवा जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो, कारण खूप चांगलं कार्य आज आमचे संपूर्ण टीमच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर बॉल, इथे फिरून मारायचा हुक करायचा होता डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चंडू, पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल टीमच्या बॅटिंग करणाऱ्या बागेश्वर हरिग्राम टीमला. पूर्वीचा साबीर दळवी आज पुन्हा एकदा या मैदानात आम्हाला पाहायला मिळाला, कारण सध्या आपण पहिला ग्रुप ग्रामपंचायत करणाऱ्याचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नुकतीच आपण नाईट स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताना पहिले वर्ष पाचवं कम्प्लीट त्याने केलंय आणि त्यानंतर मात्र आज इन ऍक्शन मध्ये हा लाफ्टेट फटका ऑन साइड मध्ये बॉल मात्र चालला लॉंग ऑन सीमा रेषा पार, रन्स मिळतील सहा धाव्यासाठी हा षटकार. गोल्डन डीजे भरपूर चांगलं कार्य आणि जर का शारिकनं तो झेल पकडला असता तर आता थोडासा प्रेशर हा वाढला असता वागेश्वर हरिग्राम टीमवरती, कारण टीममधली सर्वाधिक विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने सोपान, त्याचबरोबर सचिन गोडबिंदे आमचे समालोचक मित्र वैभव भोपी यांचा देखील आम्ही आवाजून उल्लेख करू. यस, या ठिकाणी आमचे डाकी सर यांचं देखील शुभागमन झालं आहे, जीवन डाकी त्यांना विनंती आपण देखील या वासेपडावरती, कारण बोरखार संघ या स्पर्धेमध्ये खेळेल. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, इथे टप्पा चांगला होता, बॉल टप्पापर्यंत डीप राहिला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीची कमबॅक तुषार मात्रे या गोलंदाजाकडून. तुषार पाटील माफी असावे हा खेळाडू. या डाकी साहेब करदर त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, चांगले निवेदक चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचा आम्ही या नाईट स्पर्धेमध्ये स्वागत करतो ऑन साईडमध्ये आणि यावेळेस मात्र हा रडारमध्ये आलेला बॉल पाठवला मिड विकेट सीमा पार, रन्स मिळतील या ठिकाणी पुन्हा एकदा सहा धाव्यासाठी षटकार. लाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावान. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील साहेबांच्या बद्दल जेवढं म्हणावं तेवढं कमी, कारण त्यांच्या माध्यमातून खरं तर या परिसराला नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रामध्ये एक वेगळं असं योगदान मिळालं. आज त्यांच्या अनुपस्थित आणि त्यांच्या जाण्यानं मात्र संपूर्ण हा परिसर रायगड जिल्हा मात्र त्यांच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलं आणि आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र या ठिकाणी या नाईट स्पर्धेचं आयोजन चांगल्या पद्धतीचं कार्य स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जो हे आयोजित स्वर्गीय प्रमोद उर्फ पिंट्या शेठ पाटील देवदूत चषक 2022. कोविड काळामध्ये अनेक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचले आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे, प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणारे खरं तर पिंट्या शेठ पाटील, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण या स्पर्धेचं इथे आयोजन पाहतोय. आजची तिसरी रात्र आणि उद्या असेल या स्पर्धेतला सर्वात मोठा पोल, म्हणजे तालुका आपचे 8 संघ तुम्हाला उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमची धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये लागली गेली आहे. बिनबाद 15 धावा, ब्रेक थ्रूची गरज आहे. खरं तर आयशा स्पोर्ट्स बारापाडा टीमला गोलंदाजी मार्गमध्ये येतोय दीनानाथ पाटील, दीनानाथ गावण. यस, दीनानाथ गावण हा खेळाडू मात्र सेकंड ओव्हरमध्ये येतोय गोलंदाजी मार्गमध्ये. या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल, कारण धावांची गती
ही प्रचंड वाढत चालली आहे. आणि एका बाजूने तुम्ही बघताय पार्टनरशिपला फार महत्त्व दिलं जाईल. सोपान आणि सचिन हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे आणि इथे मात्र फिल्डिंग विकोरली आहे. आता या ठिकाणी मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल. ओव्हर द विकेट यॉर्कचा प्रयत्न केला होता, बॉल मात्र चालला उजव्या अष्टीच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे बिनबाद 16. नेरे धुंद्रे परिसरातील हा संघ आणि एका बाजूने आपल्या कर्णाला पंचक्रोशीतील बारापाडा संघ या दोन संघांमध्ये मात्र आता ही लढत आजच्या रात्रीमध्ये आपण या ठिकाणी पाहतो. दोन्ही टीमसाठी मात्र हा सामना भरपूर महत्वाचा रंगतदार सामना. लोअर फुल टॉस टर्न केला बॉलला वाईडेश लॉंगरला क्षेत्र सिद्धेश आहेत. बॉल खाली चेंडू उचलणार फेकणार दरम्यान सिंगल रन घेतली आहे. सोपान मात्र स्ट्रायकिंग एडवरती येतो आहे. या सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ 17 धाबा स्कोअर कार्डमध्ये तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. अजूनही विजयासाठी जर का विचार केला तर येणारे बॉल असतील या ठिकाणी एक खरं तर 19 आणि विजयासाठी धाबा करायच्या त्या म्हणजे 35. 19 चेंडू आणि 35 धाबा. राकेश या सामन्यामध्ये बारापाडा संघाला जर का कमबॅक करायचा असेल तर विकेट घ्यावा लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. 17 चेंडू माफ्यासाठी या 17 चेंडू आणि एक खरं तर 35 धावा. स्कोर देखील सध्या व्यस्त आहेत आणि आम्ही देखील थोडं व्यस्त आहेत. 17 बॉल आणि 35 धावा सुकेशचं लक्ष बरोबर आहे कारण त्यांच्या परिसरातील हा संघ आहे. शेवटचे बॉल 17 आणि विजयासाठी 35 रन्सची गरज म्हणजे चेंडू आणि खरं तर तुम्ही पाहता रन्समधला फरक जर आपण पाहिला तर डब्बल 18 धावांचा. आणि हा गॅप तुम्हाला जर का कव्हर करायचा असेल तर एक दोन मोठे फटके आता घ्यावे लागतील सोपानला आणि दुसऱ्या बाजूने मात्र बारापाडाला आपल्या संघाच्या विजयासाठी विकेट घ्यावे लागतील. दिनानाथ पाटील दिनानाथ गावण इथे फुलर लेनचा बॉल स्टायलिस्ट फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल मात्र चाललाय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या वरून सीमा पार रुबाबदार षटकार. नो अम्मी अम्मी अंडांटे नी पल्ला नाही कोई नट मेरा सामने ना सामने नु सामी सामी अंडांटे ना पिनमिट लका सटन गुंडरा सामने ना सामने नी इनके इनके अड़के तांटे नी इनके इनके अड़के तांटे ये कन कोड़ी ये किरण कुंडरा सामने नी पक्का पक्कन गुसुटने परमेश्वर में. थैंक यू. तर हा षटकार आला आणि या षटकारच्या मध्ये धाव संख्या वृद्धिंग झाले. धाबा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 23 धाबा. चला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्व 23 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. आता इथे चांगला संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. जगातील सर्वात सुंदर दागिना म्हणजे मेहनत हार्डवर्क आणि सर्वात सुंदर जीवनसाथी म्हणजे आत्मविश्वास. जर तुमच्याकडे प्रचंड मेहनत करायची क्षमता असेल आणि तुमच्याकडे जर का चांगला आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्कीच विजयावरती देखील आरूढ होऊ शकता. आणि इथे मात्र तो प्रयत्न करावा लागेल आता बारापाडा संघाला. आयशा स्पोर्ट्स बारापाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नुकतीच राजा शिवछत्रपती ट्रॉफी पाहिली त्या स्पर्धेमध्ये न भूतो न भविष्यती असा एक मोठा इतिहास घडला. कोपरुली 11 कोपरुली संघानं गोरसे बी संघाला पराभूत करून मात्र एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी प्रस्थापित केला. आणि तमाम रायगडवासियांनी मात्र त्या ठिकाणी त्या सामन्याचा आनंद घेतला आणि भरपूर त्या ठिकाणी आनंद देखील लुटला. का लुटू नये कारण सध्याच्या घडीतील आपण पाहिलं सर्वाधिक अव्वल दर्जाचा संघ महाराष्ट्रातील ग्रामीण अव्वल दर्जाचा संघ म्हणजे गोरसे बी त्या टीमला मात्र पराभूत केलं. त्या कोपरुली संघाचा देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. काल देखील या मैदानात तो संघ खेळला परंतु त्यांना पराभूत व्हावं लागलं कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी कधी हार देखील तुम्हाला सहन करावी लागते. शफळ झाले सोपान फुल टॉस बॉल मिस टायमिंग होता तरी देखील बॉल चाललाय मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार टीट फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर 6 धाव्यासाठी आला षटकार. सोपान या टीम मधला खरं तर ही रन मशीन आहे असंच म्हणावं लागेल कारण हा खेळाडू जर का जास्त काळ उभा राहिला आणि त्याचा जेव्हा झेल सुटला होता शारीकडून तिथून मात्र त्याने मागं पाहिलं नाही. त्याने मात्र आतापर्यंत आक्रमण केलं आणि भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र आपल्या संघाला आता चांगल्या स्टेजवरती आणलं. इथे मिस टायमिंग होता मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत शारीक झेल पकडला. आता थोडंसं फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल कारण हा झेल महत्वाचा होता. हा तो झेल सोडला होता शारीक दलबी या खेळाडूने. त्यानंतर मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळाला दिनानाथ गावण या गोलंदाजाला. सारे जमले या जो हे गावन तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. खेळाडू सारे जमले या जो हे गावन. चला लाईन क्रॉसिंग नियम यासाठी आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये जा प्लीज.
तर 26 धावांचं योगदान दिलं एकदा जोरदार त्या होत्या सोपान मात्रेच्या इनिंगसाठी. टीट फॉर टॅट जशाचं प्रत्युत्तर देणारा हा खेळाडू, अतिशय शांत संयमी आणि हसमुख चेहरा असणार हा खेळाडू. सातव्या आम्ही पाहिलं त्याच्याकडून मात्र मोठमोठ्या इनिंग आणि आज देखील आपल्या संघाला इम्प्रेस करणारे जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण करून दिला आपल्या टीमला, कारण 52 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा होता तो म्हणजे वागेश्वर हरिग्राम टीमला. आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी 26 धावा एकट्या खरं तर सोपान मात्रे या खेळाडूने केल्या. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही आहे, त्याच खरं तर तुम्हाला इथे इमानदारी देखील दाखवावी लागेल आणि मेहनत देखील करावी लागेल. आणि इथे मात्र चांगला खेळ केला पहिल्या इनिंग पहिल्या इनिंगला प्रत्युत्तर देत असताना सोपान मात्रे या खेळाडूने. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होतोय विशाल भोपी. धावा स्कोअर कार्डमध्ये आहेत 29, अजूनही विजयासाठी 23 रनची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये. दीनानंद गावंडला खरं तर कमबॅक करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर सचिन गोडबिंदे. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट आर्म पूल केलाय सोपान नंतर मात्र संघाची जबाबदारी स्वीकारत असताना सचिन गोडबिंदे हा खेळाडू त्याच्या बॅटमधून अजून आलाय एक चांगला बहारदार षटकार. चांगली बॅटिंग, पूर्णपणे आक्रमक दृष्टिकोन मात्र या इनिंगमध्ये आपण पाहिला हरिग्राम या संघाकडून, कारण समोरचा संघ त्या टीमने मात्र पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती त्याच्या अगेन्स्ट प्रत्युत्तर देत असताना मात्र चांगला खेळ. काल आपण पाहिला या स्पर्धेतला उच्चांक ट्रॉम्बे खरं तर संघानं केला होता, जवळजवळ 76 रन्स कोपरुली टीमच्या अगेन्स्ट केल्या होत्या. ज्या कोपरुली संघानं गोरसई बी टीमला पराभूत केलं होतं त्याच संघाच्या अगेन्स्ट काल खरं तर सरस्वती इलेव्हन ट्रॉम्बे कोलीबाडा संघानं या मैदानावरती 76 धावा केल्या आणि काल एक मोठा खरं तर सदमा दिला प्रत्येक संघानं अक्षय इलेव्हन कुडावे टीमने. प्रबल दावेदार असणारा पारगाव संघ त्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये पराभूत करून टॉप 5 पोहोचला. अक्षय इलेव्हन कुडावे संघ आजच्या रात्रीमध्ये देखील आपण एक संघ टॉप 5 क्वालिफाय करणार आहोत. या षटकातील दीनानाथ गावंडचा हा शेवटचा बॉल असेल आणि एकूण धावा स्कोअर कार्डमध्ये आहेत त्या म्हणजे 35, अजूनही विजयासाठी 17 रनची गरज. 13 चेंडू आणि 17 धावा, वेगवान बॉल होता. अशा पद्धतीची लाईन आणि लेंथ असायला हवी होती, कारण जर का तुम्ही ओपन ग्राउंडला अकूट टप्प्याचे किंवा फुल टॉस बॉल फेकाल तर त्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला भोगावा लागेल. आणि ज्या पद्धतीने खेळ केला सोपानने आणि सचिनने तुम्ही पाहिलं असेल मैदानामध्ये शॉर्ट पिच लेंथचे बॉल त्यांनी लवकर पिकअप केले आणि फुल टॉस बॉलला देखील त्याने मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आलाय तो म्हणजे वागेश्वर हरिग्राम संघ. पण तो सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण 12 बॉलमध्ये विजयासाठी 17 रनची गरज असेल ती म्हणजे हरिग्राम टीमला. यस डीजे लाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील दादाच्या नावान, देऊदत चषक क्रिकेट सामने केले. शेवटचे 12 चेंडू आणि आता 17 रनची गरज. कंपल्सरी रन चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. खरं तर आमच्या स्पर्धेचे आमचे मुख्य स्पॉन्सर्स HM मोटर्स पनवेल, त्यांचा आम्ही खरं तर हृदयाच्या अंतकरणाचा आभार व्यक्त करतो की ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी ग्लॅमर 125 cc जबरजबल डाकीसर 80-90 हजाराच्या रेंजमध्ये ही गाडी आहे आणि ही गाडी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केली आहे, त्यांचा आम्ही खरं तर आभार व्यक्त करतोय. आणि या टॉससाठी इन्व्हाइट करतो रियांश इलेव्हन बोरकर आणि त्याच्याच बरोबरने संघ असेल तो म्हणजे गावदेवी चॅम्पियन वाकडी सुकेश व्यासपडदी अवेलेबल आहेत. आपण बोरकर टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करूया, लगेच टॉस केला जाईल. 12 बॉल आणि आता 17 रनची गरज. राजेंद्र गावन मॅजिकल स्पेल टाकावा लागेल या खेळाडूला राजेंद्राला, कारण आता संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. जबाबदारी खरं तर पेलाची सवय त्याला असते, कितीही संकट आली तरी फिकीर त्याला पडत नसते आणि इथे मात्र तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण आता या मॅचमध्ये जर का 12 संघाला कमबॅक करायचा असेल तर एखादा मॅजिकल स्पेलची गरज आहे, कारण समोरचा संघ पूर्णपणे हावी झालाय. विशाल भोपी कदाचित या इनिंगमधला पहिला चेंडू फेस करेल. सचिन गोडबिंदनं आतापर्यंत आपल्या टीमला योगदान दिलं 7 धावांचं आणि त्याचबरोबरीने खरं तर सोपान मात्र या खेळाडूनं 26 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं, परंतु सामना अजूनही संपलेला नाही आहे. मुंबई गोवा हायवे एंडकडून मात्र हा खरं तर गोलंदाज तयार होतोय बॉलिंग ट्रॅकमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुलर लेनचा बॉल एज लागली होती, फ्लाय स्लिपला जर का क्लोज
खरंच या ठिकाणी स्लिपमध्ये एक फिल्डर तैनात केला असता तर कदाचित झेल कॅरी करता आला असा. टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने एखादा फिल्डर असो ना तशा पद्धतीने एखादा क्लोज किपर त्या ठिकाणी असता तर झेल कॅरी करता आला असता. आणि इथे मात्र एज लागली होती बॉल गेला शॉर्ट थर्ड बॅनला, त्यानंतर सिंगल रन आली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. धावसंख्येत वाढ, आता येणारे बॉल असेल 11 विजयासाठी 16 रनची गरज. चला कॅप्टन या बोरकार आणि वाकडी. बोरकार टीम कॅप्टन हा शेवटचा कॉल आहे. आदरणीय रोशनदादा डाकी आपण देखील आला असाल तर या व्यासपीठावरती ज्यांच्या खरंतर पत्नी निसर्गताई डाकी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत विंधनेच्या, आणि ज्यांच्या माध्यमातून येत्या कालावधीमध्ये खूप मोठी नाईट स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक, आणि जर का कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर जरूर आमच्या संपर्क करा. खूप मोठी नाईट स्पर्धा खरं तर तुम्हाला बोरखार नगरीमध्ये, आणि आयोजक असेल धाकटीच होईल आय थिंक. सर्व आमचे रोहन भोईर सरपण आमचे मित्र परिवार त्या स्पर्धेचे. तर बॉल असेल शेवटचे 11 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 16. यस कबीराज, 11 चेंडू आणि 16 रनची गरज. इथे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय, थांबायचं नाव घेत नाहीये सचिन गोडबिंदे, आणि इथे मात्र आला षटकार बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीम साठी. तर टॉस इथे होतोय रियान श्रीमन बोरखार आणि गावदेवी चॅम्पियन वाकडी. सुकेश भोपी कॅप्टन आणि एका बाजूने बोरखार टीमचे संघनायक तेजस टाकी यांच्यामध्ये टॉस केला जातोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. बघा सुरुवात एखाद्या गोष्टीची चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होतो. ज्या पद्धतीने स्टार्ट दिला सोपान मात्रेनं, तदनंतर मात्र आता मिडल ऑर्डरमध्ये सलामीला आलेला सचिन गोडबिंदे त्याने संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. बोरखार टीम टॉस जिंकला, बॉल द्या मैदानामध्ये प्लीज. आज आमचे व्हॉलेंटियर्स आहेत कुठे, कारण पहिल्या रात्रीमध्ये राकेश फक्त 2 बॉल हरवले, एवढी प्रचंड मेहनत आमच्या सर्व व्हॉलेंटियर्सने केली. परंतु आज ते जरा बिझी आहेत असं वाटतं मला. आयोजकांना विनंती आपले व्हॉलेंटियर्स तैनात करा. खरं तर आणि तेजस डाकी कॅप्टन, यस तेजस डाकी यांना खरं तर तुम्ही पाहताय आज त्यांचा आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे, म्हणजे त्यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा. त्यांना आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं खरं तर वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. आपलं आयुष्य खरं तर भरभराटी जावं हीच आम्ही ईश्वरजनी प्रार्थना करू, आणि तुमच्या माध्यमातून बोरखार संघाला एक वेगळी गती आणि दिशा प्राप्त हो हीच ईश्वरजनी प्रार्थना. लाफ्टेट फटका, इथे फटका फसलाय आमश दळवी, झेल खाली आला आणि झेल मात्र पकडला गेला, आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. खेळाडू बाद झालाय सचिन गोडबिंदे. बॅक टू द पॅवेलियन. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. खेळाडू सारे जमले या जो हे गावान, तेल बघा या गर्दी भारी सारा भरलाय मैदान. थँक्यू. फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं आणि तिथे मात्र झेल कॅरी करण्यात आला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. आता येणारे बॉल असतील 9 आणि विजयासाठी 10 रनची गरज. 9 चेंडू आणि 10 धावा. खरं तर या परिसरातील नव्हे तर पेन तालुक्याची ही मानाची नाईट स्पर्धा आहे, कारण प्रथमतः या परिसरामध्ये आपण नाईट स्पर्धा पाहतो. भविष्यामध्ये अजून एक नाईट स्पर्धा कदाचित भेटीला येईल. दादर ग्रामस्थांच्या वतीनं घोषणा झाली आहे, परंतु लीगल घोषणा आम्ही काही दिवसात क्षणानंतर करणार आहोत की त्यांच्या माध्यमातून देखील एक नाईट स्पर्धा इथे प्रेक्षकांच्या भेटीला येईल. म्हणजे सध्याच्या घडीला पेनमध्ये देखील क्रिकेटचा स्टँडर्ड आता हळूहळू वाढत चाललं आहे. आज आपण पाहतोय खरं तर जो हे गावाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची मानाची ही स्पर्धा आज या ठिकाणी देवदूत चषक 2022 हे शानदार पर्व. 9 बॉल विजयासाठी आता 10 रनची गरज. राजेंद्र गावण टीममधला खरं तर अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे कोणत्याही क्षणाला सामन्याला कलाटणी देण्याची. इथे कमबॅक करावं लागेल. धीम्या गतीने टाकलेला बॉल पाटला केलाय बॅट्समनचा, आणि यावेळेस परफेक्ट यॉर्कर. अशा पद्धतीने तुम्हाला बॉल डिलिव्हर करावे लागतील. तुमच्याकडे गती जरी कमी असली तरी चालेल, टप्प्यावर नियंत्रण असणं गरजेचं असलं. आणि इथे मात्र चांगला बॉल डिलिव्हर केलाय. आता येणारे बॉल असेल 8 विजयासाठी, आता रन्स करायचे 10. यस 8 चेंडू आणि 10 धावा, त्यामुळे हे 2 चेंडू अतिशय निर्णायक असेल या मॅचमधले वागेश्वर हरिग्राम टीमसाठी. फलंदाज समोर आहे मैदानामध्ये विशाल भोपी, आणि त्याच्या बरोबर असेल शुभम भोपी. विशाल
आणि शुभम हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. सामना अजूनही संपलेला नाही. या शेवटच्या बॉल असेल आठ विजयासाठी. आता दहा रन्सची गरज. आठ चेंडू आणि दहा धावा. इथून कमबॅक करेल का आयुष्या स्पोर्ट्स बारापाडा संघ हे पाहणं देखील गरजेचं बनलंय. कारण आता या मॅचमध्ये विस निर्माण केलं राजेंद्र गाबण या गोलंदाजाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॉल खरं तर डिलिव्हर केलाय. ब्लाइंड स्ट्रोक अंधाधुंद फटका ज्याला म्हटलं तर तुम्हाला बॉलच्या मेरिटमध्ये यावं लागेल. खरं तर लेफ्टी बॉलर्सच्या अगेन्स्ट जर का तुम्हाला तो बॉल उजव्या खेळाडूला खरं तर ऑफ ब्रेकर होतोय लेग ब्रेकर होतोय तर तुम्हाला तो बॉल पिकअप शॉट तुम्हाला खेळावा लागेल किंवा इनसाईड आउटचे तुम्हाला फटके कव्हर्समध्ये खेळावं लागेल. मग इथे थोडंसं दबाव दडपण वाढत चाललंय विशाल भोपी या फलंदाजावरती. शेवटचे सात चेंडू आणि विजयासाठी आता दहा रनची गरज. अवघड आहे कठीण आहे म्हणून महाराजांनी जर का त्यावेळेस सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि आज अवघड आणि कठीण गोष्टीला मात्र तुम्हाला साध्या चांगल्या पद्धतीने सोपं करून आपल्या संघाला विजय संपादन करून द्यावं लागेल. बघा दोन बॉल डॉट आल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स आता संचारला आहे बारापाडा टीमच्या खेम्यामध्ये. आणि खास कारण सचिन आणि सोपान हे दोन खेळाडू बाद देखील झालेले आहेत त्यामुळे इथे संधी आली डॉमिनेट करण्याची. या संधीचं सोनं करेल का आयुष्या स्पोर्ट बारापाडा संघ की दुसऱ्या बाजूने आपल्या विजयाची खरं तर घोडदर कायम ठेवेल या मैदानातील वाघेश्वर आरी टीम हे पाहणं देखील गरजेचं असेल. सात बॉल आणि दहा रनची गरज त्यामुळे या षटकातील हा शेवटचा बॉल अतिशय निर्णायक असेल. पहिल्या इनिंगमध्ये साबिर दळवी या खेळाडूनं तब्बल 41 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय ज्यामध्ये आपण पाहिलं जवळजवळ सहा षटकार समावेश त्यांच्या बॅटिंग इनिंगमध्ये आपण पाहिले. आता या सामन्यामध्ये कोण विजयी होईल. सात बॉल दहा धावांची गरज असताना फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सम्रान झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट मोठा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या वाघेश्वर हरिग्राम टीमला. आता येणारे बॉल असेल सहा विजयासाठी दहा रनची गरज. तुझे डोळ्याला शोभते चष्मा दिसते नटी वाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. यस थँक्यू. पंच काय दर्शवत आहे. येस रिव्ह्यू मी खेळाडूंना विनंती करेन बघा रिव्ह्यूचा काहीतरी टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये रिव्ह्यू घ्या. रिव्ह्यू घेतला योग्य घेतलाय परंतु थोडा लवकर घ्या. चला रिव्ह्यू घेतलाय आपण जाऊया वॉर रूममध्ये. विकेट आहे की नाही हे पाहायचं आहे. कारण जर का बीमर असेल बॉल तर खेळाडू सुरक्षित असेल आणि जर का बीमर नसेल तर खेळाडू बाद असेल. चला प्रेम आमच्यासोबत टेक्निशियन जॉईंट आहेत आमचे हिरामन भोसले पंच हे देखील जॉईंट आहेत. तर निर्णयाची प्रतीक्षा आपण करूया DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून. आपण पाहतोय या ठिकाणी साईप्रीत लाईव्हचे टेक्निशियन आमच्यासोबत जॉईंट झालेत. तर बीमर बॉल आहे की नाही हे पाहायचं आपल्याला. तर फिअर डिलिव्हरी खेळाडू बाद आहे हे मात्र घोषित केलंय. आमचे मित्र पॉली पाटील यस आपण यायचंय. पॉली पाटील युनिक नाव आहे आणि माणूसही युनिक आहे पॉली. तर त्याला विनंती आपण देखील्या यस हेटमायरची उपाधी दिली का प्रवीण गायकरने त्याला. कारण म्हणतो आज केस काले आहेत त्यांचे. चला पॉली पाटील आपण या व्यासपीठावधी प्रचंड मेहनत खरं तर ज्यांच्या माध्यमातून पाहिली या स्पर्धेसाठी त्यांचा आम्ही अवजो उल्लेख करू. तर शेवटचे सहा बॉल आणि विजयासाठी आता दहा रनची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. कारण या मॅचमध्ये आता कमबॅक करेल का बारापाडा संघ हे पाहणं गरजेचं असेल. कारण जी इनिंग साबिर दळवीनं साकारली जी इनिंग आपण पाहिली पहिल्या इनिंगमध्ये साबिरनं ज्या 41 धावा केला त्याचं योगदान जर संघासाठी चांगल्या रीतीने ठरवायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या आयुष्या स्पोर्ट्स बारापाडा टीमला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक राकेश गरत त्याचबरोबर राजेंद्र भगत सर आणि आमचे जीवन डाके सर हे देखील जॉईंट झालेत. त्यांचाही मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतोय. आता या सामन्यामध्ये कोणता संघ होईल विजेता हे पाहावं लागेल. सहा बॉल आणि दहा रनची गरज. सामना अजूनही संपलेला नाही. या सामना बॅलन्स आहे असं म्हणावं लागेल. कारण पहिले तीन चेंडू या सामन्याचं भविष्य स्पष्ट करतील. कारण या पहिल्या तीन बॉलवरती बरंच काय निर्भर राहील दोन्ही संघांचं भविष्य. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. समोर फलंदाज आहे राज जाधव आणि त्याच्या बरोबर असेल शुभम भोपी. दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी मार्गमध्ये अमश दळवी. राजा शिवछत्रपती ट्रॉफीचे आमचे खजिनदार आहेत म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट पंच असतील त्याचबरोबरने कॉमेंटेटर आणि त्याबरोबर टीम गोलाकार या सर्व गोष्टी एकट्या अमशने सांभाळल्या. म्हणजे साबिर दळवी यांचं जवळजवळ 80% ओझं त्याने कमी केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. असा हा खेळ खरं तर खेळाडू अमश दळवी गोलंदाजी मार्गमध्ये कष्ट अशी चावी आहे. खरं तर
जी नशिबात असलेल्या गोष्टी सुद्धा गोष्टीचं सुद्धा तुम्हाला दरवाजा उघडे करून देते. इथे तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल. राऊंड विकेट गोलंदाज तयार अमश दळवी. पहिलाच बॉल होता, लाईन चांगली हो खरं तर आहे की नाही पाहावे लागेल, कारण लेंथ बॉल होता. पंचानी मात्र लाईन ओळखली, उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचाने या बॉलला वाईड घोषित केला, त्यामुळे आता समीकरण बनलंय. शेवटचे बॉल असतील या ठिकाणी सहा आणि विजयासाठी नऊ रनची गरज. सहा चेंडू आणि नऊ धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. भरपूर चांगला सामना क्रुशल कंडिशनमध्ये आता मात्र हा सामना आलाय, कारण इथून जो जिंकेल तो मात्र खरं तर एक वेगळा इतिहास प्रस्थापित करेल, कारण आता दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा. आजच्या रात्रीतील पहिली लढत आपण पाहिलं, काल अक्षय इलेव्हन कुडावे हा संघ सुपर फायमध्ये दाखल झालाय. आता या मॅचमध्ये कोणता संघ खरं तर आजच्या रात्रीमध्ये सुपर फायमध्ये दाखल होईल हे देखील आपण पाहणार आहोत. चला स्पीडअप करा प्लीज, वेळ जास्त घेत आहे. पंचांनी वाईट दी बॉल घोषित केलाय, बघा पंचा आपण निर्णय घ्या. जर का बॉल प्लॉटच्या बाहेर पडला असेल तर तो नो असेल. विकेटच्या बाहेर एखादा बॉल लँडिंग झाला तर नक्कीच या ठिकाणी पंच योग्य निर्णय देतील. आता शेवटचे बॉल सहा, विजयासाठी आता नऊ रनची गरज. सहा चेंडू आणि नऊ धावा. देवदूत चषक 2022 या स्पर्धेमध्ये आपण आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आहोत. राऊंड विकेट इथे फटका फसलाय, शतरक्षक नाही आहे. सेफ लँडिंग बॉल झाला, दुसरी रन घेतली जाईल का? दुसरा रनचा प्रयत्न, थ्रो थोडा बाहेर झालाय, त्यामुळे दोन धावा मिळतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. बघा एक एक धाव आता अतिशय महत्वाची आहे आणि या धावा पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू. आता शेवटचे बॉल असतील पाच, विजयासाठी रन्स करायच्या सात. पाच चेंडू आणि सात धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दोन धावा आल्या, त्यामुळे थोडासा दबाव हा वाढत चाललाय खरं तर फिल्डिंग करणाऱ्या बारापडा संघावरती. काल आपण पहिला पहिल्या रात्रीमध्ये आपण पहिला स्पर्धेच्या आमच्या आयोजक रुपेश पाटील यांनी फक्त एकच धाव खर्च केली होती, त्यानंतर भूषण पाटील पारगाव या गोलंदाजाने एक रन्स खर्च केली होती. आता या मॅचमध्ये कोणता संघ होईल विजेता? राऊंड विकेट अमस्सा हा बॉल धीम्या गतीने टाकला होता, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं, त्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. निर्णायक क्षणाला मात्र इथे रनआउटचा विकेट मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या आयशा स्पोर्ट्स बारापारा टीमला. कहाणी मेटविस्ट शेवटचे चार बॉल आणि त्या विजयासाठी सात रनची गरज. बघा सामना अजूनही संपलेला नाहीये, प्रेशर वाढू हळूहळू वाढत चाललाय वागेश्वर हरिग्राम टीमवरती. मधून मैदानामध्ये खेळाडू चाललाय शुभम म्हात्रे, आमचे समालोचक मित्र आहेत वागेश्वर हरिग्रामचे. शुभम एक चांगला खेळाडू देखील आहे, तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय आणि इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय अमश दळवी या गोलंदाजाने. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी वाईड होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉल होती मिस टायमिंग, दोन धावा नक्की मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. परंतु या सामन्यामध्ये शेवटचे बॉल असतील ते म्हणजे चार, विजयासाठी सात रनची गरज. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नाहीये, ते तुम्हाला स्वतःलाच निर्माण करावं लागतं. आता या सामन्यामध्ये कर्तृत्ववान गोलंदाजी अमश दळवीकडून पाहायला मिळेल का? या धावा वाचवण्यामध्ये तो खरं तर संघासाठी एक मोठी भूमिका साकारेल का हे पाहणं गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूने एखादा मोठा फटका पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. खेळाडू गेला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडमध्ये राज जाधव आणि एका बाजूला शुभम म्हात्रे, मधल्या फळीतील दोन खेळाडू. शेवटचे बॉल चार आणि विजयासाठी आता सात रनची गरज. टेन्शन हळूहळू वाढत चाललं दोन्ही टीमच्या खेम्यामध्ये, कारण एक एक रन्स आता इथे करायचे बागेश्वर हरिग्राम टीमला, एक एक रन्स रोखायचे आहे ती म्हणजे आयशा स्पोर्ट्स बारापारा टीमला. राऊंड विकेट अमस्त यार उडवलाय बॉलला लॉंग ऑफ रिझन कडे, शतरक्षक डाऊन द बॉल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल सुटलाय, घेतलाय माफी असावी. जर का सुटला असता तर मात्र टेन्शन वाढलं असतं, खतरे की घंटी वाजली असती, इथे झेल पकडला गेलाय आणि त्यानंतर मात्र इथून मात्र अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे वागेश्वर हरिग्राम टीमला. तीन बॉल आणि आता सात रनची गरज. सुरुवातीला दोन षटकामध्ये असं वाटलं होतं हा सामना एकतर्फा होईल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये राजेंद्र गावंड फेकलेलं निर्णायक षटक आणि त्याच्याच पावलावधी पाऊल ठेवून मात्र आता चौथ्या षटकामध्ये या ठिकाणी अमश दळवी हा गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना. उद्या खरं तर या स्पर्धेसाठी आमचे
चीफ गेस्ट ओमकार काटले सप्तसुरांची महफिल ऑर्केस्ट्रा ऑर्गनायझर अलिबाग सामाजिक कार्यकर्ते यांचे इथे आगमन होईल आणि त्यांच्याच बरोबर नामवंत गायिका सोनाली वैती अग्रिकोळी फेम उद्या खरंतर त्यांचा या ठिकाणी शुभागमन होणार आहे. खूप मोठ्या संख्येने उद्या मान्यवरांची उपस्थिती आणि त्याचबरोबरने राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील अनेक सारे मान्यवर उद्या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचे तीन चेंडू आणि विजयासाठी सात रनची गरज. शुभम मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती राऊंड विकेट बॉलचा पाटला केला होता पण तू इथे बॉल तुम्ही पाहताय उजव्या अष्टीच्या बाहेर चाललाय. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केला त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. एक एक रन्स आता महत्वाचे त्याला वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे. प्लीज ऑनफील्ड अंपायर जो निर्णय देईल तो निर्णय कायम असेल वाईडसाठी. तीन चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती म्हणजे सहा रनची. चला बारा बारा संघ प्लीज आपण सहकार्य करा. पंचांशी आपण प्लीज वाद घालू नका आणि कोणतीही चर्चा करू नका. आयोजकांकडून सूचना आली आहे या सूचनेकडे आपण लक्ष द्या प्लीज. चला साबिर दळवी आपण स्वतः चांगले आयोजक आहात तर मग प्लीज. शेवटचे बॉल असेल तीन आणि आता विजयासाठी सहा रन्सची गरज. बघा कोणत्याही संघावरती आणण्यावरण या पद्धतीचं कार्य मात्र पंचाने गेले तीन रात्रीमध्ये केलं त्यामुळे प्लीज आपण देखील सहकार्य करा. शेवटचे बॉल असेल तीन आता विजयासाठी सहा रनची गरज. 46 धावा धावफलकावरती हा सामना अजूनही संपलेला नाही आहे. खरं तर बारा बारा संघ म्हटलं की आमच्या पंचक्रोशीतला ऑस्ट्रेलियन संघ अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा हा संघ मात्र आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. शेवटचे तीन बॉल सहा धावांची गरज. कमबॅक करण्याचा प्रयत्न अमश दळवी यांच्या माध्यमातून होत असताना राईट आर्म राऊंड विकेट प्रेशर आहे गोलंदाजावरती प्रेशर आहे फलंदाजावरती कारण इथून येणारा प्रत्येक क्षण हा संघाला तुमच्या खरं तर विजयाच्या किंवा पराभवाच्या छायामध्ये घेऊन जाईल. कारण जर का एखादा मोठा फटका आला धावा आल्या तर विजयाकडे आगेकूच कडेल हरिग्राम हा संघ आणि दुसऱ्या बाजूने एखादा डॉट बॉल किंवा विकेट जर मिळाला बारापाडा संघाला तर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल ऐशा स्पोर्ट्स बारापाडा संघ. तीन चेंडू आणि विजयासाठी सहा रनची गरज. कट करत होता बॉलला इथे टप्पा पडल्यानंतर बॉल डीप राहिला आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसावलाय अँगल क्रिएट केलंय यावेळेस गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र आता हा डॉट बॉल उजव्या हाताचा गोलंदाज ज्यामध्ये लेफ्टी गोलंदाज गोलंदाजी करतोय अँगलमध्ये तशा पद्धतीने आता इथे बॉल डिलिव्हर केलाय. शेवटचे बॉल असतील दोन आणि विजयासाठी आता सहा रनची गरज. टेन्शन आता वाढू लागलाय मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर देखील. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या रात्रीमध्ये आम्हाला लाभलाय त्या सर्व प्रेक्षकांचं आपण इथे स्वागत करूया. मोठ्या संख्येने बारापाडा संघाचे समर्थक मोठ्या संख्येने वागेश्वर हरिग्राम टीमचे समर्थक या सामन्याला एन्जॉय करत असताना दोन चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे सहा धाबांची. दोन बॉल आणि सहा धाबा अमश दळवी संघाच्या खरं तर विजयावरती विजयाची भूमिका साकारेल का एका बाजूने एखादा मोठा फटका या ठिकाणी येईल का. इथे पाटला केला होता खरं तर फलंदाजाने त्यानंतर मात्र अजून एक वाईट बॉल अतिरिक्त रन्स मात्र मिळेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम टीमला. दोन चेंडू आणि आता पाच धाबांची गरज. हरिग्रामच्या खेळ डगआउट मधून मात्र आता आवाज येतो मार कधी मारेल शुभम कारण आता दोनच बॉल शिल्लक आहेत आणि संघाला विजयासाठी एका मोठ्या फटक्याची गरज आहे आणि एका बाजूने एखादा डॉट बॉल किंवा एखादा विकेट जर का अमश दळवीने घेतला तर अजून पुन्हा एकदा रोमांचकता तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. कंपल्सरी रन चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे दोन चेंडूमध्ये तुम्हाला पाच धावा या कम्प्लीट कराव्या लागतील. राऊंड विकेट अमश दळवीने आतापर्यंत कमालीची गोलंदाजी केली आहे. चार चेंडूमध्ये फक्त पाच धावा खर्च केल्यात. या षटकातला हा शेवटचा बॉल कट करायचा होता त्यानंतर मात्र अजून एक चांगला बॉल लाशबाब गोलंदाजी अमश दळवीची गोलंदाजी आवडली असेल तर मित्र एकदा जोरदार टाय आऊ द्या कारण पहिला बॉल वाईट दुसऱ्या बॉल पहिला लीगल बॉल दोन धाबा म्हणजे पाच चेंडूमध्ये सात धाबांची गरज असताना आता हा सामना आलाय एक चेंडू आणि तर पाच रनची गरज. व्हॉट अ मॅच जबरदस्त गोलंदाजी या बसवी बात आहे. महेश दादा जाधव यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आलंय कारण काय होऊ नये. बघा प्रत्येक बॉल तुम्ही जर का डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती दडपण येईल. वीरेंद्र सेवागचं एक खरं तर तुम्हाला वाक्य आठवलं असेल आक्रमण हेच बचाव तंत्र या उक्तीप्रमाणे खेळणारा वीरेंद्र सेवाग त्याच्या स्टाईलनं मात्र आता फटकेबाजी करावी लागेल. एक चेंडू आणि पाच धाबांची गरज. आजच्या रात्रीचा पहिला सामना शेवटचा एक बॉल पाच धाबा कोणता संघ असेल विजेता वागेश्वर हरिग्राम की ऐशा स्पोर्ट्स बारापाडा संघ. एकदा जोरदार टाय आऊ द्या या मॅचसाठी. शेवटचा एक बॉल पाच रनची गरज. दबाव खरं तर वाढत चाललाय मैदानामध्ये. तुम्ही पाहताय संघर्षमय मुकाबला अटीतटीची ही लढत. एक बॉल आणि पाच धावा
म्हणजे षटकार खेळावा लागेल कंपल्सरी रन चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. शेवटचा एक बॉल अमश दळवी तयार मुंबई गोवा हॅब एंड करून आणि इथे हा फटका फसलाय तर फटका नाही तर ही मॅच फसली आहे. न भूतो न भविष्य ती कामगिरी मात्र केली अमश दळवी या गोलंदाजाने आणि हा सामना मात्र जिंकलाय आयशा स्पोर्ट्स बारापारा टीमनं. हार्ड लक बागेश्वर हरिग्राम टीम. चला लाईनअप करा दोन्ही संघ आपण एकमेकांना हस्तांतरण. साबर दळवी या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. गजानन कानडे साहेब आमच्या